तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत टॉकबॅक प्रो. तर टॉकबॅक प्रोचं ॲप्लिकेशन आहे तो कसा आहे, नेमका त्याचा फायदा काय आहे. तर मित्रांनो, आपल्याला मोबाईलमध्ये सिस्टम अपडेट आला होता काही दिवसांपूर्वी सर्वांनाच, आणि त्याच्यामध्ये आपलं टॉकबॅक 8 वर्जन अपडेट होऊन टॉकबॅक 9 वर्जन आपल्याला भेटलं. आणि टॉकबॅक 9 आपल्याला प्रॉब्लेम आला वर्ड बाय वर्ड, कॅरेक्टर बाय कॅरेक्टरचा. तर बऱ्याच यूट्यूबच्या व्हिडिओ बघून आपण जेस्चर सेट करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला सी कंट्रोलमध्ये प्रॉब्लेम आला. तर या व्हिडिओमध्ये टॉकबॅकचं एक असा ॲप्लिकेशन आहे टॉकबॅक प्रो, ज्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल आपल्याला डाउनग्रेड वगैरे करायची गरज नाही आहे. आपला टॉकबॅक 8 सारखाच वर्क करेल. आणि त्याची जी साऊंड थीम आहे जी सॉनिक विजन ॲप्लिकेशनमध्ये आय थिंक असते, तर सॉनिक विजनचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर तशी आपल्याला साऊंड थीम मिळते त्याच्यामध्ये. तर चला आपला जास्त वेळ न घेता जाऊयात आपण आपल्या व्हिडिओमध्ये मोबाईलच्या स्क्रीनवरती, आणि बघूयात की कसा आहे टॉकबॅक प्रो आणि काय वोबॉसिटीची बेसिक सेटिंग आहे. आणि टेस्ट पण करून आपल्याला दाखवलं आहे की सी कंट्रोल आपला जो आहे व्यवस्थित होतो आहे का नाही, आणि वर्ड बाय वर्ड कॅरेक्टर बाय कॅरेक्टरचा जो आपला प्रॉब्लेम आहे तो आपला प्रॉब्लेम सॉल्व होतो आहे का, ते आता तुम्हीच बघा. तर चला जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनवरती. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, आणि आता आपण बघणार आहोत की आपला जो नवीन टॉकबॅकचा एपीके आहे तो कशा पद्धतीत आहे. ठीक आहे, पण ते एपीके बघण्याच्या अगोदर मी आपल्याला दाखवतो की माझा जे आहे मोबाईलचा बाय डिफॉल्ट टॉकबॅक जो आहे तो ऑफ आहे, आणि तरी पण मी एकदम इझी यूज करू शकतो. ठीक आहे, accessibility menu, accessibility settings button. ठीक आहे, तर जाऊयात accessibility setting मध्ये. accessibility back selected general vision. सिंपली आपण विजन ला सिलेक्ट करतोय मी आपल्याला दाखवण्यासाठी की जुना टॉकबॅक माझा ऑफ आहे. विजन सिलेक्ट हियरिंग फिजिकल स्क्रीन रीडर्स कम सिलेक्ट टॉकबॅक स्पीक आयटम्स ऑन स्क्रीन ऑफ. ठीक आहे, तर टॉकबॅक ऑफ बोलला. आपण याच्या आतमध्ये जाऊन बघूयात की ॲक्सेसिबिलिटी बटन जो असतो तो चेकबॉक्स चेक आहे का नॉट चेक आहे, म्हणजे आपल्याला विश्वास बसेल. ठीक आहे, तर हा ॲक्सेसिबिलिटी नॉट चेक आहे. तर मी हा कोणता जे आहे ते टॉकबॅक वापरतोय, तर मी टॉकबॅक प्रो वापरतोय, जसे की मागे मी इंट्रोमध्ये बोललो होतो आपल्याला. ठीक आहे, टॉकबॅक प्रो वापरतोय, आणि हा जो टॉकबॅक आहे आपला जुन्या सिक्युरिटी पॅचमध्ये होता तोच टॉकबॅक आहे. तशा पद्धतीचाच टॉकबॅक आहे, आपल्याला वर्ड बाय वर्ड कॅरेक्टर बाय कॅरेक्टर म्हणजे सिम्पल आपण रीड करू शकतो. पण अपडेट आल्याच्या नंतर आपल्याला थोडा प्रॉब्लेम झाला होता की अपडेट आपल्याला अनइन्स्टॉल पण करता येत नव्हता, आणि तो सिक्युरिटी पॅचसोबतच आला होता त्याचा अपडेट, नाही का, टॉकबॅक 9. तर हा अपडेट वगैरे अनइन्स्टॉल केलेला नाही आहे. मी एक एपीके आहे टॉकबॅक प्रो नावाचा, तो इन्स्टॉल केलेला आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात की याची कशी सेटिंग आहे. कारण जसं की मागे मी बोललो होतो की हा जो टॉकबॅक प्रो आहे हा आपल्या मोबाईलच्या बाय डिफॉल्ट टॉकबॅक सारखाच आहे, सेम याचे फीचर आहेत, बाकी काहीच वेगळं नाही आहे. फक्त तुम्हाला याला इन्स्टॉल करायचं आहे, आणि जसंच बाय डिफॉल्ट आपण सेटिंग करतो वोबॉसिटीमध्ये वगैरे, फक्त तेवढीच सेटिंग आपल्याला करायची आहे. तर मी दाखवतो काय सेटिंग करायची आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी. बाय ॲक्सेसिबिलिटी, ॲक्सेसिबिलिटी मेन्यू, पॉवर बटन, व्हॉल्यूम पॉवर, ॲक्सेसिबिलिटी सेटिंग्स बटन. ठीक आहे, ॲक्सेसिबिलिटी सेटिंगमध्ये जाऊया. तुम्ही बघत असाल याचा साऊंड थीम वगैरे पण वेगळा आहे. ॲक्सेसिबिलिटी बाय बटन ॲक्सेसिबिलिटी. तर ॲक्सेसिबिलिटीमध्ये आलो, आता आपल्याला विजनमध्ये नाही जायचं आहे, आपण जाणार आहोत डाउनलोडेड सर्व्हिसेसमध्ये. 2:40 स्टॉप. Downloaded services accessibility. ठीक आहे, डाउनलोडेड सर्व्हिसेस बोलला, इथे आपण क्लिक केलं. मोर डाउनलोडेड सर्व्हिसेस बॅक डाउन ॲप वॉल स्पीड डी
TalkBack provided by TalkBack Pro on slash speak items on screen. तर आता आपण आलेलो आहे TalkBack. हा बोलला TalkBack provided by TalkBack Pro. तर हा ऑन आहे माझा. ठीक आहे, आता सिंपली मी याला क्लिक करतो. TalkBack, TalkBack accessibility check checkbox. तर accessibility check checkbox आहे. तर हा माझा TalkBack ऑन आहे. आता आपण जाऊयात सेटिंग मध्ये. सेटिंग मध्ये बघूयात की हा आपला TalkBack जुना TalkBack सारखाच आहे का. When TalkBack is settings. TalkBack settings. Version 7.2.0.2.1.9.4.8.3.7.9.4. TalkBack settings. ठीक आहे, तर सुरुवातीला आलं याचं वर्जन. Speech disabled. Text to speech settings. इथं पण आपलं text to speech आहे जे की बाय डिफॉल्ट मध्ये आपल्याला भेटतो. इथून टेक्स्ट टू स्पीच मधून आपण आपले जे प्रेफर इंजिन असतात ऑटो डिटेल्स ओकलायझर वगैरे ते आपण सेट करू शकतो हे माहिती असेल. वोबॉसिटी. तर मेन काम आपलं इथे आहे वोबॉसिटी मध्ये. तर याच्यात आपण जाणार आहोत वोबॉसिटी. वोबॉसिटी. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे किंवा हा जे स्क्रीन वाचतोय किंवा मी जे आपल्याला सांगतोय फक्त तेवढेच ऑप्शन आपण इथे छेडा. बाकीचे ऑप्शन छेडले तर प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला. त्यामुळे नीट इथून लक्ष देऊन बघितलं तर बरं पडेल. चूज अ प्रीसेट कस्टम. वर्बोसिटी डिटेल्स डिसेबल्ड. कीबोर्ड एको ऑलवेज स्पीक टाइप प्लीज. कीबोर्ड एको आहे ऑलवेज ठेवायला. ऑलवेज स्पीक टाइप की. स्पीक यूजेज हिंट्स. यूजेज हिंट्स आर नॉट स्पोकन व्हेन मूव्हिंग अक्सेसिबिलिटी फोकस ऑफ स्विच. ठीक आहे, तर ह्याला मी ऑफ ठेवलेला आहे कारण हा जो यूजेज हिंट आहे जर आपण एखाद्या याच्यावरती फोकस नेला कोणत्याही याच्यावरती एक्झाम्पल होम बटन किंवा बॅक बटनवरती आपण फोकस नेला तर हा म्हणतो डबल डॅश टॅप टू ॲक्टिवेट. ठीक आहे, डबल डॅश टॅप टू ॲक्टिवेट असं बोलतो. पण हे जर ऑप्शन ऑफ ठेवलं तर हा बोलणार नाही. तर हे लिस्ट अँड ग्रीड इन्फॉर्मेशन आहे म्हणजे तो बोलतो ना शोईंग आयटम 1 to 12 वगैरे. तर हे जर ऑप्शन आपण ऑफ ठेवलं तर हे बोलणार नाही. ठीक आहे, तर ह्याला पण माझ्या मते ऑफच ठेवा. आणि हां मित्रांनो, मी जे सांगतोय ते नीट ऐका. आपण जर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा विचार करत असाल तर डिस्क्रिप्शनमधूनच करा. मी मागे पण बोललो होतो कारण डिस्क्रिप्शनमधून केलं तर आपण याला फ्रीमध्ये यूज करू शकाल. अन्यथा हा पेड आहे, पैसे पे करावे लागतील. स्पीक द नंबर ऑफ लिस्ट आयटम्स ऑन द स्क्रीन. स्पीक ओनली व्हेन स्क्रोलिंग विथ जेस्चर ऑफ स्विच. तर याला पण ऑफ ठेवा, हे मला नाही वाटत काय कामाचं असेल. स्पीक एलिमेंट टाइप. एलिमेंट टाइप इज स्पोकन फॉर फोकस आयटम्स ऑन स्विच. आता थोडक्यात सांगायचं म्हणलं तर एलिमेंट्स काय आहे. एलिमेंट्स म्हणजे होम बटन, बॅक बटन. हे होम बॅकच्या पुढे जो बटन बोलतो ना तो आहे एलिमेंट. किंवा आत्ता मागाशी आपण ऐकलं कोणत्याही तुम्ही ब्लूटूथ ऑन केला असेल तर ब्लूटूथ चेक बॉक्स चेक नॉट चेक हे बोलताना एलिमेंटची गरज लागते. तर ह्या ऑप्शनला तुम्ही ऑन ठेवा, ह्याला बंद करू नका. अन्यथा प्रॉब्लेम येऊ शकतो, तुम्हाला कळणार नाही कोणती एखादी गोष्ट चालू आहे किंवा बंद आहे. स्पीक फोनेटिक लेटर्स. फोनेटिक लेटर्स आर स्पोकन व्हेन लॉन्ग प्रेसिंग ऑन कीबोर्ड कीज अँड नॅव्हिगेटिंग बाय कॅरेक्टर ऑन स्विच. ठीक आहे, तर ह्याला पण ऑन ठेवलेलं आहे मी कारण लॉन्ग प्रेस केलं की ते आपल्याला समजलं पाहिजे. यूज पिच चेंजेस. स्पीक कीबोर्ड फीडबॅक इन अ लो डॅश पिच वॉइस ऑन स्विच. तर ठीक आहे, हे पण ऑप्शन ऑन आहे. हे लोअर पिच आणि हे आहे ऑप्शन याचे. ठीक आहे, तर हे पण ऑन आहे. स्पीक व्हेन स्क्रीन इज ऑफ. नो स्पीच अकर्स व्हेन द स्क्रीन इज ऑफ ऑफ स्विच. ठीक आहे, तर स्क्रीन ऑफ आणि स्क्रीन ऑन झाल्याच्या नंतर हा बोलला पाहिजे का, कारण हे जर ऑप्शन ऑन केला तर हा बोलणार नाही. तर याला तुम्ही ऑफ ठेवा. मिसलेनियस डिसेबल. मिसलेनियस आहे हा डिसेबल आहे. आणि थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये जर नॉईस येत असेल तर प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, कारण हा व्हिडिओ नॉलेजेबल तर आहेच आणि खूप अर्जंट मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवावा म्हणून मी बनवतो आहे. एलिमेंट डिस्क्रिप्शन ऑर्डर. स्टेट नेम टाइप. तर हा एलिमेंट डिस्क्रिप्शन ऑर्डर आहे, याला छेडायची गरज नाही आहे. स्पीक एलिमेंट कीज. एलिमेंट कीज आर स्पोकन फॉर अनलेबल्ड बटन्स ऑन स्विच. ठीक आहे, तर एलिमेंट्स आय डी म्हणजे सरळ भाषेत सांगायचं म्हणलं तर आपल्याला एखादी ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला खूप सारे अनलेबल बटन्स भेटतात. तर ते अनलेबल बटन नेमके कोणते आहे कारण डोळस व्यक्ती सहज वाचू शकतो की हे जे अनलेबल बटन आहे याच्यावरती नाव आहे काहीतरी. तर ते नाव आपल्याला वाचून दाखवण्यासाठी हा ऑप्शन ऑन करून ठेवायचा. स्पीक एलिमेंट कीज. एलिमेंट कीज आर स्पोकन फॉर अनलेबल्ड बटन्स ऑन स्विच. ठीक आहे, तर या ऑप्शनला ऑन ठेवा तुम्ही. स्टॉप रेकॉर्डिंग. तर इथले तर ऑप्शन संपलेले आहेत. ठीक आहे, आपण बघूयात इथून घेऊयात बॅक आणि पुढे बघूयात ओबॉसिटीच्या बाहेर काय ऑप्शन आहेत. ठीक आहे, बॅक बटन. टॉक बॅक सेटिंग्स. तर मित्रांनो, मला वाटतंय की बाहेर
बघण्यासारखं काहीच नाही आहे याच्यामध्ये. सेम आपला बाय डिफॉल्ट टॉकबॅक सारखंच आहे, तरी पण एक नजर आपण टाकूया त्याच्या ऑप्शन्सवरती. सेटिंग टॉकबॅक स्पीक टेक्स्ट टू स्पीक वन यूज प्रॉक्सिमिटी सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर सायलेंसेस स्पीच ऑन स्विच. प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे. शॉकी टू स्टार्ट कंटीन्यूअस रीडिंग. स्पीक पासवर्ड्स, पासवर्ड्स ऑलवेज स्पोकन. अदर फीडबॅक, व्हायब्रेशन फीडबॅक, साऊंड फीडबॅक ऑन, साऊंड फीडबॅक व्हॉल्यूम, ऑडिओ डकिंग, नॅव्हिगेशन डिसेबल, ऑटोमॅटिकली स्क्रोल लिस्ट, सिंगल डॅश टॅप ऍक्टिव्ह, show context menu at gestures, keyboard shortcuts, custom labels, explore by touch, enhanced focus, move focus to starting or previous position when changing back button. तर मला वाटतंय की याच्यामध्ये नवीन तर काय नाही आहे, हे सगळे ऑप्शन आपल्याला जनरली माहिती आहेत. तर आपला जो मेन प्रॉब्लेम होता वर्ड बाय वर्ड, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर रीड करण्याचा आणि कंट्रोल सी मध्ये अडकण्याचा, तर ते होत आहे का या नवीन टॉकबॅक मध्ये ते आपण बघूयात. तर मी जातोय व्हॉट्सअप मध्ये. System launcher, search, system, YouTube, WhatsApp, WhatsApp, type a message, edit box, WhatsApp. तर इथे मी एक चॅट ओपन करून ठेवलेली आहे. तर आता मी राईट टू लेफ्ट स्वाइप करतोय. एमजी बटन सिलेक्टेड ऍट वर्क 23615 http रात्री 7 ते 9 या वेळेत झूमच्या सम कॅरेक्टर्स. तर इथे मी कॅरेक्टर केलं या टेक्स्टला वाचण्यासाठी. स्पेस 7 स्पेस. तर हा मराठी टेक्स्ट असल्यामुळे थोडासा हा वेगळ्या पद्धतीने वाचतोय. ठीक आहे, तर आपण ट्राय करूयात की इंग्लिश टेक्स्ट मी एक इथे टाईप करून घेतो डिफॉल्ट आणि मग आपल्याला ते वाचून दाखवतो. तर इथे मी छोटासा टेक्स्ट टाईप केलेला आहे. आपण मराठी टेक्स्ट बघितलं, आता इंग्लिशमध्ये पण मी टाईप केलेला आहे आणि टाईप करताना मी दाखवलं नाही कारण आपला वेळ थोडासा कमी जावा म्हणून. ठीक आहे. Attach. Editing. Please subscribe this channel and press the bell icon. Never miss an update and like, share and comment. Edit box. ठीक आहे, तर हा कॉमेंट आहे, सॉरी हा टेक्स्ट आहे. कॅरेक्टर्स टी एम ई एम एम ओ सी स्पेस डी एम ए स्पेस ई आर ए एच एस स्पेस ई के आर एल. तर हा कॅरेक्टर बाय कॅरेक्टर एकदम व्यवस्थित रीड करतोय. आता वर्ड बघूयात. वर्ड्स लाईक Share, like, and, update, and, miss, never, icon, bell, the, press, and, channel, this, subscribe. मी राईट टू लेफ्ट स्वाइप करतोय कारण माझा एंडमध्ये कर्सर आला होता म्हणून. प्लीज कॉम अ बिगिनिंग ऑफ फील. प्लीज सबस्क्राइब दिस चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन. नेवर मिस अँड अपडेट. ठीक आहे, तर वर्ड पण हा एकदम व्यवस्थित वाचतोय. लाईन्स पॅराग्राफ हेडिंग्स लिंक्स कंट्रोल डिफॉल्ट. ठीक आहे, तर आता आपण हा टेक्स्ट बघितला वर्ड बाय वर्ड, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर कसा वाचतोय. आता आपण बघूयात की हे तर आपण टॉकबॅक 9 पण करू शकत होतो जेस्चर सेटिंग करून पण ते कंट्रोल सीमध्ये प्रॉब्लेम येत होता. आता आपण बघूयात की याच्यामध्ये येतोय का आपल्याला प्रॉब्लेम. ठीक आहे, तर मी आता राईट टू लेफ्ट स्वाइप करतोय. एमजी बटन सिलेक्टेड प्लस 917 नेम फॉर व्ह्यू फोटो रीड मोर 0% 0 सेकंड्स इलॅप्स्ड सी कंट्रोल. ठीक आहे, तर इथे जो आहे आपला तो सी कंट्रोल जो आहे तो आपला अडकायचा जनरली, पण आता इथे मी आलो आहे सी कंट्रोलवरती. बघू शकता 0% 0 सेकंड्स इलॅप्स्ड सी कंट्रोल. ठीक आहे, तर आता मी समजा प्ले करण्यासाठी मी मागे स्वाईप करेल म्हणजे राईट टू लेफ्ट, तर मला प्लेचा बटन भेटतोय का सी कंट्रोल आपला कमी जास्त होतोय हे बघूया. प्ले बटन 0% प्ले बटन. ठीक आहे, तर हा प्ले बटन मला एकदम व्यवस्थित भेटलेला आहे. तर आशा करतो मित्रांनो की आपल्याला ही ॲप्लिकेशन आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करा आणि डाउनलोड करताना पुन्हा एकदा सांगतोय की डिस्क्रिप्शनमधूनच करा, फ्रीमध्ये यूज करायचं असेल आपल्याला तर. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. तुम्ही लोक लाईक खूप कमी करता यार आणि शेअर पण खूप कमी करता, तर शेअर पण तुम्ही करा ज्यांना टॉकबॅकचा जो प्रॉब्लेम आहे नवीन अपडेट आलेलाचा, तर ते लोक पण हे ॲप्लिकेशन यूज करतील तर त्यांच्यासोबत पण नक्कीच शेअर करा. ठीक आहे, मी भेटतो आपल्याला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.